एक धक्कादायक घटना घडली आहे. जवळ लहानपणापासून सांभाळलेला बैल होता म्हणून शेतकऱ्याचे प्राण वाचलेत. शेतकरी नारायण सामोरे असं त्यांचं नाव आहे. शेत नांगरणी करत असताना त्यांना शेतात अचानक दोन बिबट्या आणि दोन बछडे दृष्टीस पडले. ते घाबरून गेले होते. पुढे काय घडले पाहण्याअगोदर आपला एम मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करा. नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथील ही घटना आहे. नारायण बापूराव सामोरे शेत नांगरणी करत असताना अचानक बैलजोडी भितरली. त्यावेळी नारायणाला बिबट्याच्या सोबतच बछडे असल्याने तो चाल करत आहे असे लक्षात आले. बिबट्याची नजर शेतकऱ्यावर होती. हल्ला करण्याच्या तयारीत त्याने दबा धरला होता. मात्र सोबत असलेल्या बैलांच्या धावपळीने बिबट्यासह बछडे घाबरून गेले. हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला बैलांनी हल्ल्यापासून परावृत्त केल्याने ह्या शेतकऱ्याचा जीव वाचला. बिबट्यासह बछडे बैलांच्या धावपळीमुळे शेतातून दूर पळून गेले. त्यामुळे नारायण सामोरे मोठ्या संकटातून वाचले. वन विभागाने येथे पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.